आता या योजनेमुळे आम्हाला शेतमजूर भेटत नाही, फेरायला भेटत नाही, कशालाच भेटत नाही. सगळे मजूर हे त्या योजनेच्या मागे कागद घेऊन फिरत आहे. कोणती योजना? लाडकी बहीण योजनेसाठी. तर त्याच्यामुळे मजुरांचा फार तुटवडा झाला आहे आणि शेतीचे काम होत नाही. काय काय राहिलं तुमचं काम शेतीचं? शेती पेरायची राहिली आहे, निंदायचं आहे, पण मजुरच येत नाही. सगळे ते बाया सगळे ते कागद घेऊन फिरत आहे, येतात नाही बाया मजूर. ते म्हणतो 1500 रुपये महिना भेटेल, हे भेटेल, ते भेटेल. त्या योजनेमुळे मजूर भेटतात नाही बिलकुल. काय सांगाल, मजूर सध्या शेतात मिळत नाही, लाडली योजनेमुळे मजूर गायब झाल्याचं सांगितलं, नक्की काय परिस्थिती आहे? नाही, खरोखरच परिस्थिती तशी आहे की गावामध्ये नुसत्या लाईनीच्या नायली लावले आहे. बायांनी शेतीकाम सोडून दिले आहे, कामाधंद्याला येत नाही आहे, आणि त्या शेतूच्या अवते होते फिरत असतात. त्याच्यामुळे मजूर यायलाच तयार नाही आहे. काय काय कामं खोळंबले शेतीतले तुमचे? आता निंदणी आहे, पेरणीचं बार दवट कामं राहिले थोडेफार, काही निंदणी आहे, हिरवणी चालू आहे, काही मटेरियल देणं आहे. मजुरांमुळे सगळं खोळंबलं? हा, सर्व बिलकुल चक मजूरच यायला तयार नाही ना. सर्व बाया तिकडे जैर आले, उतारे वातारे काढायले, काही कागदपत्र गोळा करायले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महिलांसाठी लाडली बहीण ही योजना जारी केली आणि या योजनेनंतर मात्र महिलांच्या मध्ये मोठा उत्साह आपल्याला पाहायला मिळतोय. ग्रामीण भागातल्या महिलांच्या दृष्टीने ही योजना अतिशय दिलासादायी असणार आहे आणि त्यामुळेच खरं तर ह्या योजनेचा लाभ घेता यावा यासाठी ग्रामीण भागातल्या महिला ह्या शेती काम सोडून तहसील कार्यालय आणि सेतू कार्यालयांकडे वळाल्याने शेतीमध्ये मात्र मजुरांचा मोठा तुटवडा भासत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. जळगाव जिल्ह्यामधल्या अनेक भागांमध्ये शेतमजूर गायब झाल्याने शेतकऱ्यांचा मात्र मोठा अडचणीचा विषय ठरलेला आहे. कारण ऐन पेरणीचे दिवस आहेत, निंदणीचे दिवस आहेत, खत देण्याचे दिवस आहेत आणि त्याच काळात मजूर महिला या गायब झालेल्या आहेत आणि शेतकऱ्यांच्यासाठी मात्र ही योजना आज तरी अडचणीची ठरली आहे असं आपल्याला पाहायला मिळतं आहे. चंद्रशेखर नेबे, एबीपी माझा, जळगाव. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.